लोहारा तालुक्याची निर्मिती शिवसेनेचे माननीय खासदार रवींद्र गायकवाड यांनी केली तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघ हा राखीव सुटल्यामुळे या मतदारसंघामध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. महायुतीकडनं सेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौघुले हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत, तर महाआघाडीचे दिलीप भालेराव तर वंचित बहुजन आघाडीकडनं रमाकांत गायकवाड हे उभे आहेत. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवार गावागावामध्ये गावभेटीवरती भर देतोय आणि मला विधानसभेमध्ये पाठवा अशी विनंती मतदारांना करतोय. वंचित आघाडीचे उमेदवार रमाकांत गायकवाड आणि शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांच्यामध्ये खरी लढत होत असली तरी महायुतीचे उमेदवार चौगुले जास्तीत जास्त प्रचारावरती भर देत आहेत. लोहारा शहरासाठी निम्न तेरणा प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गाजत असल्यामुळे आमदार चौगुले यांनी याबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केलाय, पण लोहारा नगरपंचायतच्या नाकर्तेपणामुळे विलंब होतोय. निवडणूक होताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे असं प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार यशवंत भुसारे, अभाषे गणेश खबुले, अशोक दुबे, बयास सचिन ठेले यांच्याशी बोलताना ते म्हणाले आहेत. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मोहन पणुरे, नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, सलीम शेख, हाजीबाबा शेख, विक्रांत संगशेट्टी, श्रीकांत भरारे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, राजेंद्र रवळे, नामदेव लोभे, अयुब शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे हजर होते. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं महायुतीचा उमेदवार म्हणून मी मत मागण्यासाठी उभा आहे. गेल्या 10 वर्षाच्या कालखंडात उमरगा आणि लोहारा तालुक्याचा असा वेगळा विषय न मांडता विधानसभेत वारंवार जे प्रश्न मांडले, राज्यातून जेवढे पैसे आपण निर्माण करून घेऊ शकलो विकासासाठी त्यातला लोहारा तालुक्याला 40% निधी आणि उमरगा तालुक्याला 60% निधी देण्याचं काम मी मागच्या कालखंडात केलंय. भविष्यातही हाच रेशो ठेवून मी या तालुक्याला विकासाकडे नेण्याचं काम करणार आहे. देशात नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार याने युतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा भविष्य काळात महायुतीचं सरकार येणार आहे. तेव्हा केंद्राच्या योजना आमचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील त्यांच्या माध्यमातून आणि राज्याच्या योजना मी असेन, आमचे आताचे विद्यमान पालकमंत्री सन्माननीय तानाजी सावंत साहेब असतील, सुजितसिंह ठाकूर साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही तालुक्यात आपण जास्तीचा निधी खेचून आणू. त्याचं कारण सांगतो, मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा राज्यातला 2 नंबरचा आहे, म्हणजे जिल्ह्यातला 2 नंबरचा निधी आपण उमरगा आणि लोहारा तालुक्यांसाठी आणू शकलो. सत्तेतला आमदार म्हणून काम करत असताना या 5 वर्षाच्या कालखंडात सर्वाधिक जास्त उमरगा आणि लोहारा तालुक्यासाठी निधी आणू शकलो हे इथल्या तमाम जनतेच्या मतरूपी आशीर्वादानं मी विधानसभेत प्रतिनिधी करत असताना त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले म्हणून मी करू शकलो. इथल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्याच नाही तर महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटलांचा विषय होता. त्यांचं मानधन वाढवण्याचं काम मी माझ्या पद्धतीनं विधानसभेत तो विषय मांडला आणि मानधन वाढवून दिलं. ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनाचा विषय होता तोही पटलावर आणला, त्यांचंही मानधन वाढवण्याचं काम केलं. त्याचबरोबर होमगार्ड जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून विधानसभेत प्रश्न आमच्या निलमताईच्या माध्यमातून मांडला, मी मागच्या कालखंडात मांडला होता आणि त्यांनाही मदत करण्याचं काम आपण या काळात केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या आशाताई असतील त्यांच्यासाठी मेस्मा कायदा लागत असताना, अंगणवाडी सेविका असतील मेस्मा कायदा लागत असताना, वेळ प्रसंगी मी सत्तेतला आमदार असताना सुद्धा राजदंड उचलून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी माझ्या परीने केलंय. हे यासाठी सांगतो हे मी केलंय अशातला भाग नाही, इथल्या तमाम जनतेच्या मतरूपी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय म्हणून हे सगळं काही करू शकलो. सर्वात एक आवर्जून सांगायचा विषय त्या ठिकाणी राहिला, पिण्याच्या पाण्याची समस्या खूप, मी मागच्या कालखंडात सांगितलं होतं की मी मत मागणार नाही, ती योजना आज पाईपलाईन मध्ये आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी लागणाऱ्या फिल्टरची जागा उपलब्ध करून घेतलेली आहे. ती योजना सुद्धा कार्यान्वित होण्यासाठी थोडा काळ लागणार आहे. जेव्हा या योजनेला विलंब होतोय हे जेव्हा माझ्या लक्षात आलं आणि इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावून इथल्या नागरिकाला म्हणून आमदारांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून 8 बोअर देऊन इथल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सोडवण्याचं काम आपण केलंय माझ्या ठिकाणी. यशवंत भुसारे, C24 तास, लोहारा, उस्मानाबाद.